गावावरून काय काय भाजीपाला आणलेला आहे। हे आहेत आपले छोटे छोटे असे देशी कारल्या, जे बाजारात मिळतात ते नाही आहेत, हे आपले देशीच आहेत। फक्त पावसाळ्याच्या मोसममध्ये झाडं येतात आणि त्याच्यानंतर जोपर्यंत वेलं जिवंत असतात तोपर्यंत याला कारल्या लागतात, तर खूप टेस्टी वाटतात ह्या कारल्या। तर ह्या आणलेल्या आहेत, थोडेफार निघाले होते तर एवढे मीच घेऊन आली। आणि इकडे आहेत अडूची पानं, छान अशी भल्ली मोठी मोठी पानं आहेत, तुम्ही बघू शकता भरपूर अशी मोठी आहेत। तर अडूची नाही म्हणत, हे आहेत ब्रह्मराक्षाची पानं, आमच्याकडे ब्रह्मराक्षस म्हणतात। आणि घरच्याच भेंड्या आहेत, भेंड्या तर भरपूर लागल्या होत्या पण एवढं आणून पण काय करता, मी तर पाव किलोची भाजी करते त्याच्यावर तर करतच नाही। आम्ही दोघंच आहे तर पाव किलोची भाजी आम्हाला बसवून जातो। तर घरच्याच भेंड्या आहेत, जरा जरड पण आहेत आणि कोवळे पण आहेत। जरड आहेत त्याची पातळ भाजी करायची आणि कोवळे आहेत त्याची सुकी भाजी करायची। आणि इकडे आहेत पेरू, जे मला भरपूरच आवडतात पेरू। तर काही पिकले आहेत आणि काही कच्चे आहेत। जास्त पिकले असले तर पेरू पण चांगले नाही वाटत, थोडे कच्चे असले तर तेच खोबऱ्यासारखे असे वाटतात। आणि हे आहेत गलगले तोरया, ते आणलेले आहेत भाजीपुरते, तर बरेच लागले होते, हे सुद्धा बरेच लागले होते तर ते आणले। आणि दोडके, ते लांबवाले सिरांचे नाही का सिरं असतात त्यांना, ते पण लागले होते, ते नाही आणले मी एवढे चांगले। तर असा भाजीपाला आणलेला आहे गावावरून। नेहमी येते तर मी चिवडा शेव वगैरे आणते, पण ह्यावेळेस आणलाच नाही होता माझ्याकडे, तर मी म्हटलं नेतच नाही। तर असा भाजीपाला आणला, आपण माहेरी गेलं, आई असली तोपर्यंत सगळं बांधून देते, नंतर तर बघूया आता नंतर। तर असा भाजीपाला आणलेला आहे मस्त, तर आता याचा करूया आपण आता संध्याकाळी। तर मी कारलीची भाजी करणार, आणि आज बुधवार बाजार आहे आमच्याकडे, तर मी बाजार करणार नाही, कारण मागच्या बाजारच्यासुद्धा भाजीपाला गावी गेल्यामुळे आहे, तर मी ह्या बाजारच करणार नाही। पेरू बघा कसे आहेत, एकदम मस्त असे लाल लाल गाव्याचे आहेत, जरा जास्तच पिकलेले आहेत, म्हणजे कालच तोडले होते आईने, थोडेफार कच्चे होते काल, पण रात्रभरात जरा जास्तच पिकले। आणि जेव्हा थोडेसे कच्चे असतात ना त्यावेळेस चांगले वाटतात पेरू, एकदम जास्त पिकले तर चांगले नाही वाटत। मी तर गावी गेली तर इतके पेरू खाल्ले, पेरू खायला मला प्रचंड आवडते, सगळ्यात जास्त फळ आवडत असेल मला कोणाला, तर मला तर पेरू आवडतं, भरपूर अशा पेरू खाल्ले आणि आणले सुद्धा। आणि झाडाला पण असे खूपच लागलेले आहेत पेरू, कसं आपण गेलं तेव्हाच आपल्याला खायला मिळतं, नाहीतर एवढ्या दूर कोण आणून देणार, कोण एवढ्या लांब आणून देणार। याच्यासाठी मी गेली ना, मला आवडतात तर मी भरपूर पेरू खाऊन घेते, जे वस्तू आवडते ते खाऊनच घेते, असं असते।